नमस्कार, मी डॉक्टर स्मिता चापते, सौंदर्य व त्वचा रोग तज्ञ। मिशन ब्युटी सुंदर मी होणारच या सिरीजचे संस्थापक। येत्या 3 वर्षात मला 1 लाख स्त्रियांना सुंदर बनवायचा मी ध्यास घेतलेला आहे। मी ऑनलाईन स्वराज्य सारथी। गणपतीचा उत्सव आलेला आहे आणि गणपती हा प्लास्टिक सर्जरीचा सर्वोत्तम उदाहरण आहे बरं का। आणि तिथून प्लास्टिक सर्जरीची सुरुवात झालेली आहे। तर मी एक त्वचारोग तज्ज्ञ म्हणून नक्कीच बऱ्याचशा सर्जरीज करते, लेझर पील्स करते, केमिकल पील्स करते। तर सर्जरीज प्लास्टिक सर्जरीचा एक अविभाज्य अंग म्हणून भगवंताच्या कृपेने मी काम करत आहे। 14 विद्या ह्यामध्ये आहेत 4 वेद, 4 उपवेद आणि 6 वेदांग। तर 4 उपवेद मध्ये आयुर्वेद शास्त्र येतं, म्हणजेच मेडिसिन। तर ह्या मेडिसिनचा अविभाज्य अंग म्हणून मी MBBS आणि MD केलेला आहे आणि गेल्या 24 वर्षात मी 3 लाखपेक्षा जास्ती पेशंट पाहिलेले आहेत। तर ही भगवंताची सेवा आहे। वेदांमध्ये मेडिकल टीचिंग म्हणजे शिक्षण देणे हा एक वेदांग आहे। तर मी 24 वर्ष झाले एका मेडिकल स्कूलमध्ये खूप साऱ्या स्टुडंट्सना मेडिसिन शिकवलेलं आहे। तर ह्या 2 कला नक्कीच गणपती बाप्पा माझ्याकडून करून घेत आहे बरं का। आता येतात 64 कला। ह्यात 57 जी कला आहे ते आहे म्हणजे काया सजवणे। आता स्त्रिया साधारणपणे किंवा पुरुष सुद्धा बरं का, वस्त्र अलंकार ह्याने आपली काया सजवतात। तर एक त्वचारोग तज्ज्ञ म्हणून मी त्याही पेक्षा जास्ती पुढे जाते। तर बऱ्याचशा ट्रीटमेंट्स मी करते, पण मिशन ब्युटीमध्ये माझा सर्वांगीण सौंदर्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे। तर त्यात माझ्या मते काही पिलर्स आहेत बरं का, जाणून घ्यायचे आहे। पहिला पिलर आहे स्किन केअर। सनस्क्रीन वापरा, व्हिटॅमिन सी लोशन वापरा, मॉइश्चरायझर वापरा, स्वतःची काळजी घ्या, हा स्किन केअर। दुसरा आहे हेल्थ केअर। जर तुमचं आरोग्य छान असेल तर नक्कीच तुमचं सौंदर्य खुलून दिसणार आहे बरं का। तिसरा जो आहे इमोशनल केअर म्हणजे हार्ट केअर। आपल्या भावनांचं आपण व्यवस्थापन जर छान केलं आणि स्वतःच्या प्रेमात जर आपण नक्कीच राहिलो तर सुंदर का नाही दिसणार। तर तिसरं पिलर आहे इमोशनल केअर। चौथा पिलर जो आहे आपण कोणाच्या सहवासात राहतो, काय वाचतो, काय बोलतो, काय ऐकतो, म्हणजे काय विचार करतो, ह्यामुळे सुद्धा सकारात्मक ऊर्जा येते आणि म्हणूनच आपण सुंदर दिसतो, कॉन्फिडंट दिसतो आणि त्यामुळेच आपलं व्यक्तिमत्व फार खुलून दिसतं। आणि 5वा पिलर विसरता येणार नाही, कारण आपण सर्वजण भगवंताचे अंश आहोत, त्याला म्हणतो सोल केअर किंवा आत्मा। आपला हा आत्म्याचा प्रवास आहे आणि हे जेव्हा आपल्याला कळतं तेव्हा आपलं सौंदर्य फार वेगळ्या पद्धतीने खुलून दिसतं। तर आत्म्याची केअर कशी घ्यावी बरं, खरं बोलावं, स्वच्छ सुंदर मनाने राहावं, सर्व जगावर एक भगवंताची सृष्टी आहे म्हणून निस्वार्थपणे प्रेम करावं। आणि जेव्हा हे 5 पिलर्स खूप छानरीत्या राहतील तेव्हा कोणीच तुम्हाला सौंदर्यापासून दूर ठेवू शकणार नाही आणि तुम्ही फक्त एकच म्हणाल, सुंदर मी आहेच। तर नक्कीच मिशन ब्युटी सुंदर मी होणारच ह्या पेजवर, ह्या यूट्यूबवर जावा, जिथे तुम्हाला खूप माहिती मिळेल आणि तुम्ही सुंदर दिसणारच। 14 विद्या 64 कला गणेश उत्सव ऑनलाईन स्वराज्याचा। नमस्कार।